मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे, तर खाडी किनारी असलेली तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी झोपड्या बांधल्या जात आहेत। याचा परिणाम मानवासह प्राण्यावरही होत आहे। जंगली तसेच वन्य प्राणी यामुळे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत। चेंबूरच्या आरसीएफ औद्योगिक क्षेत्रात 7 फूट लांब आणि 15 किलो वजनाचा अजगर आढळून आला। या अजगराची सुटका प्राणी मित्रांनी केली। आरसीएफ औद्योगिक क्षेत्रात नेहमी साप निघण्याचे प्रकार घडतात, यावेळी मात्र अजगर निघाल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। या पकडलेल्या अजगराला सर्पमित्र ठाण्याच्या जंगलात सोडून देणार आहेत। आपण चेंबूर एरियामध्ये काम करतोय सर्परक्षण आणि संवर्धनाचं। तर मागील काही वर्षामध्ये चेंबूर एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे। मँग्रोवची मोठी म्हणजे मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे आणि त्यामुळे मोठमोठे अजगर हे आरसीएफ फॅक्टरीच्या जंगलामध्ये आश्रयाला आलेले आहेत आणि त्याच्यातलं एक अजगर काल दीपक निर्मल या कार्यकर्त्याने आमचा रेस्क्यू केलेला आहे। जवळजवळ 7 फुटाचा अजगर आहे, 15 किलो वजनाचा आहे।